सगळ्यांनी या अपंग बांधवांची जे हाल अपेष्ट चालू आहे ही या ठिकाणी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख या नात्यानं मी पाहिल्यानंतर या गोष्टी तत्काळ कराव्याशा का वाटल्या। पाठीमागच्या बुधवारीही असेच ग्रामीण भागातून सातारा जिल्ह्यातून जी लोक आली त्या लोकांचे असेच नंबर लावलेले असताना लोकांचे कुठल्याही प्रकारची निवेदन न करता दरवाजे लावून घेतला डॉक्टर गायब इतक्या लांबून 70-80 किलोमीटरवरून वयोवृद्ध लोक अपंगाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी या ठिकाणी येत असताना कुणीही या प्रकारचे या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं गंभीरतेने दखल घेतली जात नाही। सीएस सर अजून आलेले नाहीत या ठिकाणचे डॉक्टर आता बाहेर गेलेले दुसरे कोण असतील ते परत थोड्या वेळाने चहा प्यायला जाणार चहा पाणी पिणार निवांतोनी ही लोक सकाळपासून बिन आणापाणीची या ठिकाणी बसतायत यांची कोण दखल घेणार। आज जर तात्काळ या ठिकाणी सिनियर जे डॉक्टर असतील ज्युनियर जे डॉक्टर असतील यांनी तात्काळ या लोकांचं कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता तात्काळ लोकांचे सर्टिफिकेट काढून देणं त्यांच्या सीएसआरांच्या सहाय्या घेणं त्यांची योग्य पद्धतीनं जे काही माहिती आहे ती देणं हे जर नाही केलं तर या सर्व लोकांना या ठिकाणी बसवून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत कारण ही लोक ग्रामीण भागात नाहीत यांची जर जाण नसेल या डॉक्टरांना तर निश्चितपणे मी सांगतो शिवसेनेच्या वतीनं पक्षीय धोरण बाजूला ठेवलं तरी चालेल कारण का हे ग्रामीण भागात येणारे अंध अपंग जी माणसं आहेत वयोवृद्ध माणसं आहेत एखादा शुगर पेशंट आहे त्याला बाथरूमची सोय त्याला कुठं जायचं काय करायचं कोण न्यायचं त्याच्याबरोबर कोण आहे कोण नाही या ठिकाणी तुमचा जे शिपाई बसतोय ते शिपाईला सुद्धा कळणं झालंय कशा लोकांची रांग लावावी महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी वयोवृद्ध माणसं जे आहेत त्यांना पहिलं आतमध्ये सोडलं पाहिजे आतले डॉक्टर आहेत ते हे म्हणतात त्या टेबलची सही घ्या हे म्हणतात त्या टेबलची सही घ्या आज 27 नंबर जुना जो होता पहिला त्या ठिकाणचं आजही सोनोग्राफीची मशीन त्या ठिकाणी आहे इथून लोकांना 27 ग्रामीण भागातल्या लोकांना 27 नंबरला जा म्हटल्यानंतर एक्सरे काढा म्हटल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथले एक्सरेवाला सांगतो वरती जावा पावती भरून या जा मग इथल्या डॉक्टरांना काही कळत नाही का तुम्ही ज्या वेळेला एक्सरे रिमार्क मारता त्यावेळेला पावती किंवा रिमार्क मारल्यानंतर बाबा या ठिकाणी ही पावती द्याखवा आणि तिथून जाऊन पैसे भरून 50 रुपये भरून जावा तिथे एक्सरे काढा। आज एक्सरेच्या ठिकाणी देखील इतकी लाईन आणि गर्दी आहे त्याही ठिकाणी जवळजवळ 2-2, 3-3 तास लोक थांबलेले आहेत हे असं कुठपर्यंत चालणार आहे। जरी शासन कुणाचंही असलं आणि काही असलं या सातारा जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत मी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गांभीर्याने हे लक्षात गोष्ट घेतली पाहिजे। आज सातारा जिल्ह्याचं आपण नेतृत्व करत असताना सातारा जिल्ह्याची कर्मभूमी असताना जरी तुमची कर्मभूमी ठाण्याची जन्मभूमी सातारची असल्यामुळं मुख्यमंत्री या नात्यानं आपल्या कानावरती आवाज निश्चित पोहोचला पाहिजे अन्यथा या ठिकाणी या लोकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्या दिवशी त्यांनी स्वतःहून बंद केलं आज आम्ही या ठिकाणी आम्ही टाळं ठोकू या ठिकाणी जरी ही लोक जर कुणीही परत फिरून माघारी येणार नाही। आज बुधवार झाला पुढच्या बुधवारी पुढचा बुधवार झाला पुढच्या बुधवारी महिलांना अर्ध तिकीट केलं की संपलं हा विषय तसा नाहीये गांभीर्याने घ्या। वयोवृद्ध लोकांना आजारी माणसांना बाहेर पडत असताना घरात न जाताना काय त्यांची प्रतिक्रिया काय अवस्था आहे ही पाण्यात द्यावी ही नम्र विनंती आहे। मी आज या ठिकाणी सांगतोय मी या ठिकाणाहून शेवटचा माणूस जोपर्यंत सर्टिफिकेट घेऊन जात नाही त्याचे पूर्ण त्याची जी काय तक्रार त्याची जी आडी अडचण आहे ती सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी इथं हलणार नाही हे निश्चित। मी तालुका अध्यक्ष किंवा गुरुवार असतो ही कंपन बरोबर येतो आल्यानंतर प्रत्येक वेळेला 1-2 वाजे कारभार चाललेला आहे हा गलतन कारभार ह्याला कुठेतरी हे बसलं पाहिजे आणि हा मी मुद्दा आमदार बच्चू कडू भाऊ यांच्या पुढे मी मांडणार आहे। आणि इथून पुढं मी तर काय म्हणतो ह्या जिल्हा प्रशासनानं प्रत्येक तालुका वाईज जे नोंदणी करावी की बाबा ह्या तालुक्यात अशा महिन्यातून 1 वेळा तरी तपासणी तालुक्यात घेतल्यानंतर एवढा गलतान कारभार होणार नाही आणि ह्या गलतान कारभाराला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी कुणी न घेता शासन दरबारी आपल्या जेव्हा शासन आहे कुणी त्याचे कारण आहे जिल्हा हे जे आहे जिल्ह्यात हे रुग्णालय आहे
हे आपले जवान आहे, आपण त्यांच्यासाठी आहे, ते आपल्यासाठी आहेत, त्यामुळे कुणी भ्यायचे कारण नाही। कोण जर असा अरेरोयपणा करताचे तर याचा योग्य निर्णय मी दिव्यांगाचा ऑफिस हे आहे मंत्रालय तिथं जाऊन मांडणार आहे। मी प्रत्येक वेळेस येऊन बघतोय, अरे रवीश भाषे बाहेर हो, काय पद्धत आहे का म्हणण्याची, त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे। यासाठी प्रत्येक तालुका वाईज नोंदणी घेऊन प्रत्येकाची तपासणी करावी ही मी तालुक्याच्या वतीनं विनंती करतो।